पुणे श्रमिक पत्रकार संघामध्ये आज अर्बन फाउंडेशन आणि वास्तव कट्टा यांच्या मार्फत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी आमदार बच्चू कडू, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत असे अनेक नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाचं आयोजन MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलं होतं. असं असताना पत्रकार भवनामध्ये विद्यार्थ्यांनी जोरदार गर्दी केली आणि या गर्दीमध्ये धक्काबुक्की झाली. विद्यार्थ्यांचा कार्यक्रम म्हटले पण विद्यार्थ्यांना आत एंट्रीज देणार त्यांनी त्यांचे स्वयंसेवक लावले आहेत. स्वयंसेवकाने आमच्या बातचीत केली, धक्काबुक्की केली. आमचं मागणं एवढंच आहे गव्हर्नमेंटकर माने गोपीचंद पडळ साहेबांकडे की साहेबांना आम्हाला आधी आयोगाने कल्पना द्यायला पाहिजे होती की सिलेबस बदलला आहे. तशी आम्हाला आयोगाने कल्पना दिलेली नाही. UPSC जशी कल्पना देते तसे MPSC ने अगोदर काही कल्पना दिलेली नाही. आमचं म्हणणं हेच आहे की हा जो पहिला सिलेबस होता राज्यसेवा मेनचा तो 2025 पासून लागू करावा. काय माहित आता मंदिर विद्यार्थ्यांचा कार्यक्रम आहे. विद्यार्थ्यांचा कार्यक्रम आहे तर विद्यार्थ्यांना एंट्री पाहिजे का नाही? हुल्लडबाजी कोण करते? हे स्वयंसेवक करतायत. त्यांनी जे स्वयंसेवक लावले ते हुल्लडबाजी करतायत. ही पोरी येतात ज्यामुळं सरकारने ह्याच्या प्रत्येक गोष्टीला न्याय दिला पाहिजे.